मुंबईमध्ये तुम्ही काम करताना किंवा तुमचे फॅमिली काही इश्यूज असतील ते तुम्हाला एवढे डोक्यात हे असतात की तुम्ही समुद्र किनाऱ्यावर गेल्यावर तुमचं तुम्ही पीस ऑफ माइंड काय असतो हे मला माहिती आहे. मुंबईचा पर्यावरणाचा प्रश्न हा देखील तितकाच महत्वाचा आहे. तो माहीमचा नक्की सुटेल हे मी तुम्हाला सांगू शकतो. आणि आरे आहे 23 नंतर मी तुम्हाला सांगतो आपण सत्तेत बसू त्याच्यामुळे बाकीचे पण सुटतील. समुद्र किनाऱ्याचा तुमचा पहिला प्रश्न तुम्ही आता म्हणताय, पण जेव्हा एखादा नेता आमदार असतो किंवा खासदार असतो त्याच्याकडे सर्वसामान्यांचं लक्ष असतं, कारण सर्वसामान्यांचे अनेक बरेच प्रश्न असतात. म्हणून मी तुम्हाला बोललो की किनाऱ्याचा जे तुम्ही प्रश्न उपस्थित केले हे मी एक्सेस देतो. म्हणजे त्यांना माहीत नाही की समुद्र किनारा साफ होऊन काय मिळू शकतो, जसं तुम्हाला माहीत नाही की तुम्हाला खड्डे तुम्हाला विदाऊट खड्डे रस्ते दिले तर काय मिळू शकतो, पण ते एक वेगळं सुख असतं. तुम्हाला तर कसं आहे की 5 वर्ष खड्ड्यात चालवण्याची सवय झाली, त्याच्यामुळे तुम्हाला ते बिनखड्ड्याचे रस्ते आहे याचा तुम्हाला आनंदच माहीत नाही. आता 5 वर्ष आम्ही माहीमच्याजवळनं मी कुठेही बँड्रा किंवा उत्तर मुंबई किंवा तिकडे गेल्यावर माहीमच्याजवळनं यायला लागलो. 4 वर्ष तो रस्ता बंद होता, अनेकांनी बघितलं असं. 5व्या वर्षी उघडला कारण निवडणुका होत्या. तर 4 वर्ष मी कशा थ्रू गेलो आहे मला माहिती आहे, अनेक आपले रहिवासी इकडचे कशा थ्रू गेलात, तुम्ही पण गेला असाल. त्याच्यामुळे मला माहिती आहे की ह्या ज्या छोट्या गोष्टी आहेत ह्या मिळाल्यावर काय आनंद मिळतो. बाकी मी तुम्हाला बोललो तसं माझी ॲक्सेसिबिलिटी असणार, लोकांना कधीही भेटायचं असेल. मी पहिलं तर आमदार झाल्यावर 1-4 दिवस माहीमसाठी सेपरेट ठेवणार. आम्ही जी पार्ले पंचमी या संघटनेकडनं पुन्हा एकदा मराठी माणसांना घर मुंबईतच मिळावं यासाठी एक लढा सुरू केलेला आहे, आणि दुसरीचा दुपारी पत्रकार परिषदेत त्यांची मागणी राहणार आहे की मराठी माणसाला प्रत्येक ठिकाणी घर हे आरक्षितच असायला हवं. त्याचबरोबर मुंबईतले जे मेट्रो ते कुठं असायलाच हवं, कारण हल्ली घरं देत नाहीयेत काही समुदायाकडनं. दुसरीकडे मेट्रोला मराठी माणसांची नावं ही देखील प्रामुख्याने द्यायला त्यांची मागणी असणार आहे. याचा नाही नक्कीच मराठी माणसासाठी आणि मराठी महाराष्ट्रासाठी आम्ही जे जे चांगलं होईल त्याच्यासाठी आम्ही लढणार आहोत. त्याच्यामुळे ही एक उत्तम हे की मराठी लोक हे मुंबई सोडून नाही गेली पाहिजेत ही साहेबांची आणि माझी पण इच्छा. तुम्ही प्रचार सोडायचा आहे की आम्ही सत्तेत असू, ते सत्तेत असण्याचं गणित काय असणार आहे ते 23 तारखेला कळेल ना. पण तुमचा जो प्रचार आहे तो कुणाच्या विरोधात असणार आहे? महायुतीच्या विरोधात असणार आहे? दोघांच्या आघाडीच्या विरोधात? दोघांच्या. आणि काही रणनीती ठरली त्याच्याबद्दल? म्हणून ती मी बोललो तुम्हाला ती ठरल्यानंतर ती कळेल. पण 2019 पासून जो चिखल झालाय ना असं राजकारण मला लोकांपर्यंत नाही न्यायचं. म्हणजे ग्रामीण भागातले असतील, जे शहरातले असतील, जे नवीन मुलं मुली असतील ज्यांना राजकारणात यायचंय, मला ह्या लोकांचं राजकारण तिथपर्यंत नाही पोचवायचं. जे पोचतंय अनफॉर्च्युनेटली तुमच्या माध्यमातून असेल किंवा लोकांच्या असेल, पण ते पोचतंय ते